संयुक्त राष्ट्राकडून मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित. चीननं माघार घेतल्यानं दहशतवाद विरोधात भारताचा मोठा विजय. महाराष्ट्र दिनाला नक्षलवाद्यांचा राज्यात हिंसाचार. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद. शीघ्र कृती दलाच्या पथकावर भ्याड हल्ला. नक्षलवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शरद पवार यांची मागणी. प्रचंड मतदानामुळे चिडलेल्या नक्षलवाद्यांचं दहशत निर्माण करण्यासाठी भ्याड कृत्य. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दावा, पण पोलीस महासंचालकांनी शक्यता फेटाळली. गडचिरोलीमधील हल्ल्यामध्ये नक्षलवादी आणखी आक्रमक. जांभूरखेडा भागात सुरू असलेली रस्त्याची कामं बंद करण्याचा दिला इशारा. बॅनर लावून व्यक्त केला निषेध. बुरखा बंदीबाबत सामनामधील भूमिका ही संजय राऊत यांची वैयक्तिक भूमिका. नीलम गोऱ्हेंचं स्पष्टीकरण. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस रेड अलर्ट. तापमान 47 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचा आवाहन. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे उद्या पुण्यातील पाणीपुरवठा राहणार बंद. परवाही कमी पाणी दाबानं पुरवठा होण्याची शक्यता. आज जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला 6 वर्ष पूर्ण. थेट अचूक बिनधास्त बातम्यांसाठी मराठी प्रेक्षकांचा सच्चा साथीदार. पुढील दमदार वाटचालीसाठी सज्ज. राज्यभरामध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जरबेराच्या फुलांची आकर्षक सजावट.